आपल्या नवऱ्याला पाटावर बसवावं, त्याची पूजा करावी आणि हातातला कुंभाचा करंडा त्याच्या डॉक्टरचा सेट पण बाजूला ठेवावा, सगळे काही आयसीयूचे वगैरे उपकरण आणि कुंभाचा करंडा खाली टाकून द्यावा त्याच्यासाठी. काही होतं का बाबा? काहीच होत नसतं. नारळ पुण्याने काही होत नाही, संध्याकाळी दही दिल्याने काही होत नाही. काय काय जे जे आपल्याला वाटत असेल कशाने काय होत ते करून बघा. कुणी म्हणतात की बऱ्याच गोष्टी आहेत, मला तर सध्या आठवत नाहीये की असं करू नये कसं करू नये. करून बघा, असं काहीच नसतं. ह्या सगळ्या मनाच्या भीती असतात. जिजाऊंच्या मनामध्ये भीती नव्हती. ज्यावेळेस शिवरायाला ते पहिल्यांदा घोडे शिकवत असतील, आजच्या मायमावल्यानं मला सांगावंच वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपलं लेकरू जेव्हा सायकल चालवतं एकूण ते येत असतं, घालवेल होते, पडेल का, रडेल का, लागेल का, पाय मोडेल का, असं करू नको, तसं करू नको, पावसात जाऊ नको, थंडी वाजे, स्वेटर घाल, असं चढू नको, हे सगळं काही आपण सांगतो. एवढं कोणाची काळजी घेतो? जिजाऊ मासाहेबांनी जर असं केलं असतं, डोंगरावर चढू नको, झाडावर चढू नको, अंधारात जाऊ नको, घोड्यावर बसताना पडशील, तर शिवाजीराजे तयार झाले असते का? जिजाऊ समजून घ्यायची. जिजाऊ बन आई, तू जिजाऊ बन, कसल्याही प्रकारची भीती नको. एक ताकद मुलांमध्ये, निर्णय घेण्याची ताकद ही मुलांमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. तसंच आपण मुलांना सांगत असताना जेव्हा आपण एखादा निर्णय मुलगा जेव्हा घेतो, बाहेर जातो, असं करू नको, तसं आपण अंधाऱ्या रात्री, अमावस्या, पौर्णिमा, सगळ्यांना माहितीये की शिवाजी राजांच्या सगळ्या लढाया अमावस्याला, मॅक्झिमम लढाया अंधाऱ्या रात्री झालेल्या. आपण बसतो अमावस्या गोंधळत की अमावस्याच्या दिवशी हे करू नये, त्या दिवशी वास्तुशांती करू नये. त्यांनी कोणत्या वेळाची वास्तुशांती केली? कुठेच केली नाही. त्यांनी केलंय का कधी? बघितलंय कधी कोणत्या गळाची वास्तुशांती? कधीच नाही. आपण घर मांडतो, खूप सारं आपण दक्षिणा वगैरे देतो आणि मोठं आपण हे करतो, जेवायला पण पाहतो. मला घर दाखवायचं असेल, कौतुक असतं, पण शांत वगैरे असं काही नसतं. आणि मला एक सांगा, जर खरंच शांत जर ती वास्तू झाली असेल, तर त्या घरामध्ये कधीच अशांतपणा राहायला नाही पाहिजे. चेक क्लिअर करून बघा. वास्तू शांत झाल्यानंतर ते घर शांतच राहिलं पाहिजे. आणि 36 वळून जुळल्यानंतर घटस्फोट नाही झाला पाहिजे. मंगळ पाहिल्यानंतर कधीच ते काहीच झालं नाही पाहिजे. चेक करून बघा. मला बाकी काहीच म्हणायचं नाही. तुम्ही तपासून बघा. हे सगळं मनावर एक प्रकारचं बिंबवलेल्या ह्या गोष्टी आहेत. मंगळ काहीच नाही, सुनीता विल्यम्स आहे, किंवा आपली कल्पना चावला, बिचारी ती गेली, परंतु सगळ्यांना आता आपली पुढे सृष्टी जी आहे बाकीच्या ग्रहावर होईल. आता नुकतंच तुम्ही मन की बात मध्ये ऐकलं असेल की सॅटेलाइट मध्ये आपण खूप सारं पुढे आपण गेलोय, चंद्रयान हे आहे. सगळ्यांनी कालचं भाषण जर ऐकलं असेल, तर खूप चांगली प्रगती आपण ऍस्ट्रॉनॉमीने याच्यामध्ये आपण केलेली आहे. आणि म्हणून आपल्या मुलांना आणि मुलींना वाढवत असताना आपण ज्या फवारण्या करतो, बघा, छोट्याशा भाषेमध्ये, सोप्या भाषेत सांगते की एखादं सगळे शेतकरी इथे माझ्या मायमावल्या बसले आणि एखादं झाड जर आपण लावलं, छोटस झाड लावलं, आणि त्या झाडाला मॅडम आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा उकरणी आळ करतो आणि त्याच्यामध्ये आपण झाड लावतो, त्याच्यामध्ये बी लावतो. बी लावल्यानंतर थोडस गरम उबदार जेव्हा जमीन असते तेव्हा ते बाहेर येतं, उमंतं. मला सांगा, ही छोटीशी समजा झाड आहे, त्यांना आपण ही छोटीशी आता उगवली, उगवल्यानंतर आपण लगेच त्यांना फवारण्या मारायला सुरुवात करतो का? करतो का? नाही करत. परंतु आपण कसं करतो? सरळ उभं राहायला पाहिजे, ड्रेस घातला पाहिजे, शेंबूळ पुस्तक आलं पाहिजे, त्याला टायर्स घातला पाहिजे, त्याला इंग्रजीत बोलता आलं पाहिजे, त्याला नाश्ता चालला पाहिजे, त्याला 100% मार्क पडले पाहिजे. इथपासून आपण त्याच्या मागे लागतो. लक्षात घ्या, आपण जसं झाडांची निगा करत असताना जसं जसं मोठं होत असतं, तसं तसं त्याला ऊन लागू देतो, पाऊस लागू देतो, वारा लागू देतो, तेव्हा ते टिकतं. आपण म्हणतो तू हे करू नको, पावसात जाऊ नको, थंडीत जाऊ नको, पण टिकतं का? ते पडतं आजारी, कुरटतं. जसं झाडाच्या खाली झाड वाढत नाही, तसं लेकरू पण जास्त मायेनं, जास्त केअरिंगनं चांगलं त्याचं डेव्हलपमेंट होत नाही. जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांना असं विसरू दिलं, जगू दिलं, खेळू दिलं, वागणू दिलं,
निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत गेलं. आजकाल खरोखर जीव येते लहान मुलांची. आपण जे वयाची मंडळी अगोदर काही मातीमध्ये खेळली, झाडांवर चढली, काहीतरी आपल्या चिंता आपण खाल्ली, हे लेकरांना व्हिडिओ गेम्स आहेत आणि टी व्ही आहे आणि आता तर मोबाईल नावाचा एक राक्षस नसतो परंतु तो हातामध्ये तुमच्या आहे. जगामध्ये आता पुढे जाण्यासाठी मुलांना खेळणं, पकडणं, मस्ती करणं हे त्यांना काही माहितीच नाही. सगळं त्याच चित्रामध्ये आपण बघतोय. आई तुझी जाऊ असं म्हणत असताना मुलांना अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपण जास्त केअरिंग ही चांगली नाही. तसंच मुलींसाठी जिजाऊपण म्हणत असताना तू असं करू नको, तू नाचू नको, तू गाऊ नको, तू खेळू नको, तू शिकू नको असं जर म्हणत गेलं, नको 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 असं सांगत गेलं तर जिजाऊचं स्वप्न तिला कधी पडेल. ती स्वतः तिच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये, मी असं म्हणत नाही ग्रामीण शहरी खेड्यातली कुठली असो, शिकलेली न शिकलेली, प्रत्येकामध्ये ताकद असते, प्रत्येकामध्ये असते. फक्त ती ताकद तिला समजली पाहिजे, त्याला समजली पाहिजे आणि ती ताकद त्याला जेव्हा संधी मिळते आहे आणि विवेकाने संधीचं जो सोनं करतो तो पुढे जातो. प्रत्येकात ताकद असते, प्रत्येक जण शिकतोय आणि म्हणून आज समाजामध्ये वावरत असताना फार पदराखाली मुला मुलींना घेऊ नका. त्यांना जग बघू द्या, त्यांना विसरू द्या, परंतु ते करत असताना एक प्रकारचं लक्ष देखील त्यांच्याकडे असू द्या. आपण सहजपणे एखाद्या घरात डोकावलं तर आई म्हणते अरे मला तर काही समजत नाही, आमचं छोटस पोरग मोबाईल बघा इतकं पटापट त्याला समजत. मला सांगा याच्यात आईचं कौतुक आहे का? ती आपल्या लेकराचं कौतुक करते पण याच्यात आईचं कौतुक नाही आहे. तो काय बघतो आई तुला समजलं पाहिजे. आता जिजाऊ बनायला आता काही ढाल तलवारी घ्यायच्या नाही, घोड्यावरही बसायचं नाही आहे. आता तर लढाई जास्त ताकदीने लढावी लागणार आहे. तर दुश्मन आपल्याच घरात पोहोचले, आता बाहेर लढायला जायची गरज नाही. कोणते दुश्मन आहे? दुश्मन कोणते आपल्या घरातले? भ्रष्टाचाराने येणारा पैसा, आपल्या घरातले दुश्मन, आपलंच नको ते चॅनल्स, आपले दुश्मन नको ते ऍप्स, नको ते जे काही तुम्हाला, जे आता जे काही तुम्हाला खटकते डोळ्याला, जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी आपल्या हातामध्ये असणारा जो रिमोट कंट्रोल आहे. मुलांना असं तर काही म्हणता येणार नाही की तू हे बघू नको, हे बघू नको, नाही म्हटलं की ते पोरग अगोदर बघणार. मग मुलांना आजची जिजाऊ काय सांगणार, चांगलं आणि वाईट याच्यामध्ये कसा फरक करायचा ही नजर देण्याचं काम आज जिजाऊ करणार आहे. नजर देण्याचं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय तुम्ही केल्यानंतर जीवनाचं कल्याण होणार आहे आणि काय नाही केलं तर तुम्हाला काय होणार हे परिणामाची जाण आजच्या ह्या जिजाऊने आपल्या लेकरांना, मुलांना आणि मुलींना द्यायला पाहिजे. आपण असं म्हणतो आज मुलींच्या बद्दल जर विचारायचं जर म्हटलं थोडस टप्प्याने पुढे येऊ, वेळ संपला असेल तर मला सांगावं. 10 वाजताच ओके. तर ज्या वेळेस आपण जिजाऊंच्या संस्कारांचा विषय, कारण आई तू जिजाऊ हो असं म्हटल्यानंतर केवळ इतिहासामध्ये रमायचे आजचे दिवस नाही आहेत. इतिहासाने केलेल्या ज्या चुका त्या आपल्या जीवनामध्ये होणार नाही या दृष्टीने आपल्याला इतिहासाकडे बघायचं. त्यांनी तसं केलं, बाबासाहेबांनी तसं केलं, शिवाजी राजांनी असं केलं, तू काय करतोयस? शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केलं, शिवाजी राजांनी मायमावल्यांचा सन्मान केला, आज तू काय करतोयस हे विचारण्याची वेळ आहे. तू काय करतोयस? शिवजयंतीला टोक्यावर घेऊन आपण शिवाजी महाराज किचे घेऊन नाचतो, परंतु आपल्या पोटात काय असत? शिवजयंतीला शिवाजी राजे टोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा टोक्यात जर घातले तर शिवाजी राजे तुम्हाला चांगले समजते. जो शिवाजी राजांचं आज नाव घेणार आहे त्या माणसानं मायमावल्याकडं खूप आदराने बघावं. त्यांनीच शिवाजी राजांचं नाव घेतलं. ज्या मायमावल्याने जिजाऊंचं नाव घेत असताना सर्वधर्म समभाव, आपल्या लेकी बाळी सुनांना आपलेपणानं जो वागवतोय, समजून घेतोय, जगामध्ये होणाऱ्या बदलांना जी सामोरी जाते
ती आजची जिजाऊ आहे. ज्या जिजाऊला भाषा माहिती, इतिहास माहिती, भूगोल माहिती, राजकारण देखील माहिती. आपण असं म्हणतो, मला काय समजतं मी राजकारणात. जिजाऊ मासाहेब राजकारण धुरंदर होत्या. त्यांना माहिती होत की राजकारणाशिवाय शक्य काहीच नाही, राजकारण हेच सामर्थ्य आहे. म्हणून जिजाऊ मासाहेबांनी छोट्या निजामाला मांडीवर घेऊन देखील शहाजी राजांनी राज्य केलंय. आणि लोकांनी ठरवून केलंय की तुम्ही तिकडं कर्नाटकात आणि इकडं पुण्यामध्ये आपण स्वराज्याची स्थापना करू. राजकारणाकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मासाहेबांनी समाजाला दिलाय. राजकारण रयतेच्या भल्यासाठी त्यांनी केलं. आणि ते करत असताना शिवाजी राजांचं ज्यावेळेस आपण विचार करतो, ज्या वेळेस तोरणगडावर मूर्ती सापडल्या आज आपल्याला, तर त्यांनी काय केलं असेल. आणि आज जर आपण एखादं काम करत असताना, घर बांधत असताना जर मूर्ती सापडल्या, तर आपण आज काय करू. सहज विचार करा, मूर्ती सापडल्या तर लगेच आपण एकत्र येऊ आणि बाबा काय करू, मंदिर बांधू, प्रतिष्ठापना करू, भंडारी करू आणि सगळेजण पूर्ण वेळेने जेवायला येते. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस सोन्याच्या मूर्ती सापडल्या, महाराजांनी सगळ्या वितळून टाकल्या आणि त्याचा पैसा गडकोटांच्या डागडुजीसाठी तो सगळा पैसा त्यांनी वापरला. का केला असेल बरं त्या पैस, याचा अर्थ त्यांची श्रद्धा नव्हती असं नाही. त्यांची सांब महादेवावर, तुळजाभवानीवर श्रद्धा होती. श्रद्धा असं वाईट नाही, अंधश्रद्धा नव्हती. पुढे म्हणतो मी जिजाऊ मासाहेबांच्या बद्दल बोलत असताना तुळजाभवानीनं शिवाजी महाराजांना तलवार दिली. किती चुकीचं सांगत आणि आपण ते ऐकत असतो. शिवाजी महाराजांनी अतिशय कौतुकानं रत्नजटित तलवार जी आहे ती विकत घेतली. आणि ती तलवार ऍक्च्युली आपण काही आलं की समोर आपण ज्यांच्याकडे जे श्रद्धा स्थान असेल तिथं आपण ठेवत असतो. इतिहास जो लिहिला जातो तो लिहिलेला इतिहास आपण तपासला पाहिजे. आणि हे जिजाऊ मासाहेबांचं एक मोठं काम आज आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे करावं लागत आहे, करावं लागणार आहे. कारण आज इतिहासाची परिमाणं बदलली आहे. आज लिहिलेला इतिहास 50 वर्षांनी 100 वर्षांनी खरा वाटतो. त्याच्यामुळे आज जे काही लिहिलं, जे काही बोललं, जे काही छापलं ते तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. तर येणारे पिढी त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणार आहे. एखादा मर्तुबडा माणूस एखाद्याने वाघ मारला, आज चालत नाही, परंतु वाघ मारला, वाघ मारणारा माणूस लिहून गेला जो अतिशय बलवान होता. अगोदर असायचं की मोठमोठे वाघ वगैरे मारणं म्हणजे शूरपणाचं लक्षण समजलं जायचं. आणि एखादा मग तो निघून गेला, त्याने बिलकुल विषयावर आपण वाघ मारला. अतिशय लुकडा माणूस असा आला, जवळ पडलेली तिथेच बंदूक होती, हाताखाली काम करणार बंदूक धरली आणि असा त्या वाघावर पाय घेऊन वर आला. समोरच्याला म्हटलं फोटो काढ, त्या वाघाचा त्यांनी फोटो काढला, वाघ आणि त्या माणसाचा फोटो काढला. काही वर्षांनी इतिहास लिहिला, वाघ कुणी मारला, कुणी मारला त्या लुकड्या माणसाने की जो फक्त बंदूक वगैरे कॅरी करतो त्या माणसाने. आज समाजामध्ये कहने वालों को इशारा काफी है, अशा खूप काही गोष्टी आहेत की कोण काय करतंय आणि कोण काय त्याचं क्रेडिट घेतंय. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा, महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा, सगळ्यांचा. आणि शिवछत्रपती हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही आहे. जेव्हा सुरत लूट झाली 1662 ज्यावेळेसची जी गोष्ट आहे, लंडन गॅझेटमध्ये त्यावेळेस छापून आलेलं आहे, लक्षात घ्या. आपण रेकॉर्ड ठेवत नाही. हां, जिजाऊंचं काम आहे की आजचं जर दोषनिशी म्हटलं, तुम्ही जर डायरी घेत असाल तर आजचं नवीन काही समजलं तर ते लिहिण्याचं काम आपण करायला पाहिजे. कारण आज जे लिहू ते उद्याची सत्य होणार आहे. जसं मोगेस म्हणतो की 100 वेळेस ज्या वेळेस आपण एखादी असत्य गोष्ट म्हणतो आणि 101 वेळ जेव्हा ती गोष्ट आपल्याला खरी वाटायला लागते,
इटलीच मॅझिनी पण असं म्हणतो की एखाद्या महामार्गांचे विचार जर आपल्याला केलायचे असतील, मग ते कोणीही असो, तर ते विचार जर आपण सांगत राहिले तरच ते टिकतात. तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की विचार सांगणारा अनुयायी जर नसेल तर विचारही संपतात. आणि म्हणून आपल्याला हे जिजाऊ विचार जर प्रेरत राहायचे तर अंधश्रद्धा निर्मूलन करणारे जिजाऊ, समाज सुधारक जिजाऊ. आता समाज सुधारक म्हणजे काय? तो तर आत्ताचा विषय. समाज सुधारक म्हणजे जिजाऊंनी काय केलं? त्यावेळेस सती प्रथा होती. सती प्रथेमध्ये नवरा मेला की बाई त्या चितेवर बसायची, मरून जायची. सतीचं वाण आपण कौतुक करायचं. बाई बाई बरं झालं, गेली, पाया पडायचो, पूजा करायचो. मला खरं सांगा, एखादा माणूस जर वारला तर खरोखर एखाद्याने जीव संपवला का? जिजाऊंना हे पटलं नाही. जिजाऊंनी सती प्रथा बंद केली. पहिल्या समाज सुधारक आहेत ते, पहिल्या समाज शिक्षक आहेत. त्या स्वतः सती गेल्या नाही, त्यांच्या कोणत्याही सासू वगैरे त्याही सती गेल्या नाही. आणि त्यांनी स्वराज्याची ही मशाल टेवत ठेवली. ज्यावेळेस सिंधू मंदिर होती, साता समुद्राचं पार केलं, सोन्याचं मांजर करायचं वगैरे जे काही मनुस्मृतीत लिहून ठेवलं, जिजाऊंनी सगळं काही खोडून काढलं. जिजाऊ मासाकाने वेळोवेळी आपल्या चिकित्सकृतीला आणि विज्ञानवादी दृष्टिकोनालाच महत्व दिलंय. आज आपण लहान मुलांना सांगत असताना पाऊस जर पडला असेल तर आपण म्हणतो की इंद्र म्हातारी वर दळण करते, म्हणतो की म्हातारी दळण करते किंवा ओरडते असं काहीतरी आपण सांगतो. तर खरोखर आपण विज्ञानाचा अभ्यास करून समुद्राच्या पाण्याची वाफ होते ते वर जाते, मधल बनतात, थंडावा पडते की खाली पण, जे काही विज्ञान आहे समजून घ्या. मुलांना तुम्ही खोटं काही सांगू नका, कारण आजची मुलं खूप चिकित्सक, खूप स्मार्ट झालेली आहेत. त्यांना समजतं, लगेच ते ग्रास्पिंग त्याला म्हणतात, लगेच त्यांना ते त्याच्या डोक्यामध्ये लगेच ते उतरतं. त्याच्यामुळे जे तफावत जे दिसते आहे की शाळेत जाणारा मुलगा आणि याच्यामध्ये तफावत, आणि मग तो म्हणतो तुला काहीच समजत नाही, तुला काय समजतं? नवरा म्हणतो तुला काय समजतं? मुलगा म्हणतो तुला काय समजतं? गप्पाईस. जिजाऊ बनायचं असेल तर कोणाला काही समजलं नाही चालतं, आपल्याला समजलं पाहिजे. समजलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं? वाचन करायचं, चिंतन करायचं, निर्णय क्षमतेमध्ये भाग घ्यायचा. राजकारण जरी नाही करता आलं तर राजकारण समजून घ्यायचं. न्याय करता आला पाहिजे. आपण छोट्याशा कोशामध्ये राहून संकुचित दृष्टीनं आपल्याच कोशात माझं दुखणं, माझं घर याच्या बाहेर जाऊन समाजामध्ये काय आहे हे सुद्धा आपण थोडस डोकावलं तर मला असं वाटतं आपले खूप सारे दुःख निघून जातील. आज तमाई समोर मोठा एक प्रश्न असतो की मी आता काय करू. शिवाजी राजांच्या समोर तर सगळा विरोध होता, सगळं संघर्ष, सगळं संघर्ष, सगळं विरोध होता. शिवाजी राजांनी अशा काळामध्ये हा विचार नाही. जिजाऊ मासाबाई जीवाशी खेळणारा शिवाजी राजा, आणि तो कोणासाठी? तर रयतेसाठी तयार केला. आज आपण आपला शिवाजी राजांनी स्वतःसाठी जगणार तर तयार केला पाहिजे, नाही रयतेसाठी. आणि स्वतःसाठी शिवाजी जगणारा करायचा तर निदान तो धड धाकट तरी असला पाहिजे. दारू पिऊन लोळतोय, गुटख्याच्या पुड्या खातोय आणि पूर्ण फुफ्फुसाची सगळी चाळणी होती आहे, कसा आपण शिवा तयार करणार आहे? जणू काही एखादं प्रेत घरामध्ये फिरतं, फक्त त्याचा श्वास सुरू आहे, अशी माणसं घरामध्ये फिरत असतात. व्यसनांच्या आधारी गेल्याने मला असं वाटतं एक खंगले पण आपल्या समाजाला आलंय. आणि आई तू जिजाऊ हो असं म्हणण्यासाठी समाजामध्ये असणारी जी व्यसन आहे ते आपण कसं दूर करता येईल याच्यासाठी आपण कधी एकत्र येऊन विचार करता येईल का? आपल्या मुलाचं जर काही वाकडं पाऊल वागताना दिसलं तर त्याला सरळ करण्यासाठी काही आपल्याला विचार करता येईल का? आपली मुलगी पायावर उभं राहावी म्हणून तिला मानसिक बळ देण्यासाठी काही विचार करता येईल का? एखाद्या स्त्री जर अत्याचार जर आपल्या डोळ्याने दिसत असेल तर त्या माणसाचा कायद्यानेच संरंग करता येईल असा विचार करता येईल का?
आपण पती पत्नींचं नातं जेव्हा म्हणतो, शहाजी राजांपासून जिजाऊ मासाहेब कितीतरी वर्ष 18 वर्ष दूर राहून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलंय. आज कोणता नवरा आपल्या बायकोला इतक्या विश्वासानं वागवतो हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? कसं करतोय आपण? संशय याच्याशी बोलली त्याच्याशी बोलली. शहाजी राजांनी हा विचार जर केला असता, सरदारांना घेऊन पुढे जहांगीर जेव्हा आलो त्यावेळेस छोट्याशा शिवबाया घेऊन आल्याची जाईल. शहाजी राजांचा प्रचंड विश्वास त्यांच्याजवळ होता. ज्यावेळेस अफजल खानाच्या जावळीला भेटीला जेव्हा गेला त्याच वेळेस शहाजी राजांची 20,000 फौज विजापूर तिकडे तोंड करून उभी होती. जिजाऊंच्या केसालाही धक्का लागला असता तर विजापूर बेची राख करून टाकण्याची ताकद शहाजी राजांमध्ये होती. एकमेकांना ताकद देणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या विचारांनी जर चाललं तर कुटुंब, समाज आणि देश करेल हा विचार आपल्याला ह्या पती पत्नीने दिलाय. आणि म्हणून जिजाऊ समजून घ्यायची असेल तर आपली सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब संस्था ही बळकट करावी लागणार. हेवे दुवे दुखणे, एकमेकांना नावं ठेवणे, एकमेकांच्या कचागळ्या करणे हे बंद करून समजून घेता येतं का? एकमेकांना काही तोडगा काढता येतो का? लगेच कोर्टाची पायरी चढण्याची गरज नाही. कारण शोधू इतकी छोटीशी कारण असतात. नसल्यासारखी त्याच्या जर बोळाशी जर गेलं, एक उदाहरण आपण बघितलं की कारण एखादं जसं केळीचं खोड असतं, त्याच्या पण पूर्ण त्याचे लेयर्स आपण काढत गेलो काहीच नसतं आपण काढत जात. घरामध्ये पण जिथं भांडणं आहे तिथं विचार करा. तुम्ही विचार करा तुमच्याच मनामध्ये डोकं की त्या भांडणाच्या मुळाशी नेमकं काय. सतसत विवेक बुद्धीने विचार केल्यावर सगळ्यांना जाणवेल मुळाशी काहीच नाही, फक्त समजून घेतलं. मग ती मेली नसती, त्याने आत्महत्या केली नसती, त्याला बाहेर काढलं नसतं, एवढा वाद झाला नसता, कोर्ट कचेऱ्या झाल्या नसत्या, धुऱ्यावरच्या 2 फुटाच्या नुसत्या त्या भांडणानं अख्खी पिढी आणि अख्खे भाऊ जन्मभर एकमेकांच्या दुश्मनासारखे वागतात. काय फरक पडतोय? एखादी नमतो घेतलं तर ह्या छोट्याशा गोष्टी आहेत. जिजाऊ समजून घ्यायची तर मन मोठं करणं समजलं पाहिजे. मन मोठं म्हणजे काय? लहानांना मोठं करता आलं पाहिजे. रयतेवर मायेची पाखर जेव्हा घातली तेव्हा मरायला तयार झालेला मावळा तयार झाला. आदिवासी लोकांना जीव लावला. जिजाऊंच्या पूर्ण त्या टीम मध्ये जर आपण बघितलं तर कोण 18 पगड जातीचे 12 बोलीदार आदिवासी रांगडे मावळे सोपं नाही हे सगळं. आपण आपल्या आजूबाजूला शेजारी पलीकडच्या गल्लीत फ्लॅट मध्ये असायचं, वर कोण खाली कोण हेही माहित नाही. जिजाऊ हो आई तू जिजाऊ हो असं म्हणायला आपण एकमेकांच्या घरामध्येच नाही तर एकमेकांच्या हृदयामध्ये पण डोकवता आलं पाहिजे. एकमेकांची मनं आपल्याला समजून घेता आली तर आपल्याला जिजाऊ समजून घेता येईल. नुकतंच काही महिन्यापूर्वी मी बातमी वाचली की एक अमेरिकेमधून एक मुलगा 1.5 वर्षानंतर इंडियामध्ये आला. एका मुंबईच्या एका अतिशय अलिशान गर्भश्रीमंत अशा वस्तीमध्ये त्याने आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला तर अतिशय अस्थिपंजर झालेला मृतावस्थेमधला आपल्या आईचा मृतदेह त्याने पाहिला. शेजाऱ्यांना काहीच घेणं देणं नाही. आजकाल टेम्परेचर मेंटेन करणारी बाहेरची हवा सुद्धा आतमध्ये येत नाही अशा पण टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यात. असे कुणाला आला नाही, कुणी शेजाऱ्यांनी हे बघितलं नाही की ही आईने दरवाजा उघडला नाही, काहीच नाही. ती म्हातारी मरण पावलेली असे जर लेकर जर वंशाचा दिवा म्हणून जन्माला आपण घालत असू तर काय उपयोग आहे? गरीब म्हणून एखादी आई मोलकरीण आहे, मुलाला शिकवून त्रास घेऊन कष्ट करून लहानाचं मोठं केलं, ती मोठं झाल्यानंतर मुलं मोठं झाले त्यांनी लग्न केलं, परंतु त्यांना आपल्या ह्या फाटके आणि मोलकरीण आईची लाज वाटायला लागली, काय उपयोग आहे?
समाजामध्ये हे आपण उघड्या डोळ्याने सगळं बघतोय, तर अशा वेळेस अशी जी जाऊ की त्या कोणाची कान पकडता आले पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे. काहीतरी आई वडिलांचं, मुलीचं, मुलाचं काही नातं असतं काय? आणि समाजामध्ये चित्रपटामधून सगळं बघत असताना प्रेम आणि तेही एक नर आणि मादी मधलं, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये का? प्रेम किती उदात्त आहे, किती उदात्त आहे, किती पवित्र, किती मंगल भावना आहे. हे भावनेचा संस्कार हा जिजाऊ संस्कार आहे. प्रेम हे माणसांवर करावं, आपल्या भूमीवर करावं, मातीवर करावं, ह्या देशावर करावं, हे सांगणारी जिजाऊ आहे. आणि म्हणून जिजाऊ तुम्हा म्हणाला, आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो असं म्हणत असताना मला असं वाटतं रात्रही पुरणार नाही आणि जन्मही पुरणार नाही, इतका हा प्रचंड हा एक विस्तार, कारण जीवनाचा हा वाका खूप मोठा आहे. परंतु हे आयुष्य हे एक चांगलं जीवन बनावं याच्यासाठी जिजाऊंचा जी जागृती आणि ऊर्जा तिने तुम्हा आम्हाला दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आजूबाजूला ज्या काही अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असतील, रूढी परंपरा ज्या तुमच्या विकासाच्या अडचणी अडथळा येत असतील, अशा परंपरांपासून सावध राहा, विचार करा आणि मग ठरवा आपल्याला करायचं की नाही. इथे आपण असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका, तुम्ही नाही केलं तर काय होतं ते बघा, केल्यानंतरही काय होतं. एखादी गोष्ट केली तर साधा, एखादा पेन उचलायचा असलं तरी ताकद असतं, पण एखाद्या पूजेने कोणाच्या नौक्या येणार नाही हा विचारही आपण करू शकतो. हा विचार जर तुम्ही आम्ही केला तर आपल्याला जिजाऊ समजणार आहे. आणि म्हणून आई तू जिजाऊ हो असं म्हणत असताना आपण मानसिक, शारीरिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या संपन्न व्हा, शक्ती, धैर्य, स्वाभिमान जागृत करा, तुमच्या अंगी असणारं आत्मबळ, आत्मसन्मान तुम्ही जागृत करा, आत्मविश्वास तुमच्याजवळ आहे. सिंधू संस्कृती मातृसत्ताग पद्धतीच्या आपण वारसदार आहोत. आपण गणमाता निरुती ही पहिली माताजीने शेतीचा शोध केलाय, आणि आपण केवळ निर्मितीच करणारे नाही तर आपण हे विश्व निर्माण करण्याची ताकद तुम्हामध्ये आहे. नुकतंच जेव्हा रेणुका मॅडमने म्हटलं की अजूनही बोतड नाही झाली धार शिवाच्या तलवारीची, अजूनही नाही संपली गुलामी मना मनाची, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि जिजाऊ संस्कारांशिवाय पर्याय नाही विश्वाच्या धामातीला. जय जिजाऊ, जय शिव. या ठिकाणी आता राजमाता